प्रभात 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 होता सूर्य बिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्य बिंब है क्षितिजावर आले। धरती चाया भेटी नेते अति सुखमुन गेले। धरती चाया भेटी नेते अति सुखमुन गेले। प्रभात होता सूर्य बिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्य बिंब है क्षितिजावर आले। सजली धरती स्वागतासती ज आनंदाश्रुआले। सजली धरती स्वागतासती ज आनंदाश्रुआले। क्षणात त्यांचे मोतियांचे क्षणात त्यांचे मोतियांचे दव बिंदू झाले। प्रभात होता सूर्य बिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्य बिंब है क्षितिजावर आले। मानव प्राण्या उठी रे लव करी। 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 सांगे धरणी माता सांगे धरणी माता। सखा तूच तू या सृष्टीचा सखा तूच तू या सृष्टीचा। सज्ज रहा स्वागता प्रभात होता सूर्य बिंब है क्षितिजावर आले। प्रभात होता सूर्य बिंब है क्षितिजावर आले। नमस्कार नमस्कार, मी अनुराधा अनिरुद्ध अष्टीकर आपण सर्वांचं आतुरालयाच्या यशस्विता या कार्यक्रमामध्ये परत एकदा मनपूर्वक स्वागत करते। काय म्हणता, कसे आहात सगळे, मजेत ना? हा प्रश्न दर रविवारी मी तुम्हा सगळ्यांना विचारत असते। मला खात्री आहे की तुम्ही सगळे मजेतच असणार, कारण तुम्ही आतुरालयाला कनेक्टेड आहात। सरांकडून आज आपण 50
9 59 भागांपर्यंत विविध विषयांवरील प्रश्नांची उकल करून घेतलेली आहे. मग आयुष्य मजेत जगण्यासाठी खूप काही मार्गदर्शन मिळालंय ना, आणि अजूनही मिळतच राहणार आहे. चला आज एक नवीन प्रश्न आपण सरांना विचारूया. सर, आज एक खूप वेगळा प्रश्न मनात आलाय. बर, तो प्रश्न असा की तुम्ही गुरु शिष्य प्रापंचिक भागामध्ये आलेले प्रश्न असे विविध गोष्टींवर तुम्ही मार्गदर्शन केलंय. एक भाग असा मनात येतो की हे सगळं करून काय करायचं आहे, तर जे काही आयुष्य जीवन ईश्वराने दिलेलं आहे या जीवनाची सार्थकता झाली पाहिजे असं वाटतं ना, म्हणून तर हा सगळा संव्याप शब्द. मग हे जीवन सार्थक झालं हे कसं वाटू शकतं? छान, जे मागच्या भागातला एक प्रश्न खूप वेगळा होता, तिथे आपण असं म्हटलं होतं इच्छा मरण. बरोबर, शब्दप्रयोग वेगळा आहे, त्याच्याबद्दल बोललं गेलं. मग जसं इच्छा मरण एक वेगळं आलं, तसा आजचाही प्रश्न तुमचा खूप वेगळा आहे. आजचा प्रश्न तर फारच मोठा आहे असं मी म्हणेन. कॉमनली आपण लोकांमधनं ऐकतो की माझं जीवन सार्थक झालं. आता हे जीवन सार्थक होणं म्हणजे नक्की काय? असंख्य गोष्टी घेऊन आपण या पृथ्वी तलावर आलेलो आहोत आणि कर्माच्या भागामधनं त्या सगळ्या फेडायच्या. एक एक गोष्ट फेडत आपण पुढे प्रगती करतो, मग ह्याला जीवन सार्थक म्हणायचं? पण हे मुळात कळलंच नाहीये. कुठली कर्म राहिली आहेत आणि कुठली फिटली आहेत हे कुठे कळलंय? बँकेतला अकाउंट बघायचा झाला ना, तर स्टेटमेंटवर कळतो किंवा पासबुकामध्ये कळतो. पण आयुष्याचा अकाउंट कुठेच दड कळत नाही. निसर्ग आपल्याला इंडिकेशन देत असतो तुमचा बॅलन्स काय आहे, डेबिट किती आहे, क्रेडिट किती आहे, पण हे रीड करण्याची आपल्याला सवयच नसते किंवा मी म्हणेन माहिती नसत. आता हा जो तुमचा भाग आहे की जीवन सार्थक होणं, अनेक मार्गातून आपलं जीवन सार्थक होऊ शकतं. त्यातले काही भाग मी तुम्हाला सांगतो. एखाद्याला मदत जर तुम्ही केलीत आणि त्याचं काहीतरी मोठं काम तुम्ही करून दिलं ना, मोबदला न घेता, तर म्हणू शकतो जीवन सार्थकी लागतं. पण हे करणं फार कठीण आहे, कारण आजच्या युगामध्ये दुसऱ्याला पटकन मदत करणं हेच मुळात कठीण आहे. आपल्याला धड काही पुरत नाही, लोकांना कसली मदत करताय, कुठे धावपळ करताय, मग हे फार कठीण होऊ शकतं. मग कशा तऱ्हेने अजून होऊ शकतं? तुम्हाला माहिती असेल किंवा तुम्ही अनुभवत असाल, तुमचे म्हणण्यासाठी लोक जगात किती आहेत? खरंय सर, म्हणजे असं म्हटलं तर आपली लोक म्हणवणारी खूप असतात, पण ती खरंच आपली असतात का हा प्रश्न वेळ आल्यावरच. बरं, आता जसं तुम्ही म्हणालात ना की आपली लोक खूप आहेत, जे मी पण असं म्हणतो की अरे बापरे, जगामध्ये जर विचार केला तर खूप लोक माझी आहेत, पण त्यांचा मी आहे का हा प्रश्न आहे. अगदी मग कोणाकोणाचा मी आहे हे लक्षात कसं येईल? अगदी सोपं टेक्निक तुम्हाला सांगतो. ज्या वेळेला एखादी अडचण येते आणि तुम्हाला असं वाटतं की ही अडचण सोडवण्यासाठी अमुक एक माणसाला फोन करा, तो माणूस खरंच तुमचा आहे. आणि अशी माणसं जेव्हा निर्माण झालेली आहेत की कोणाला तरी फोन करावा असं वाटत, ज्याला फोन करावा असं वाटतो ना, त्याचं जीवन सार्थक झालं. जो करतो त्याचं नाही, ज्याला तुम्हाला वाटत की मी या माणसाला फोन करावा, त्या माणसाचं जीवन सार्थक झालेलं आहे, कारण त्यांनी इतकं प्रेम तुमच्यामध्ये निर्माण केलेलं आहे की तुम्हाला पहिली आठवण त्याची झाली. अनेक गोष्टींमधून
आजारपणाच्या वेळेला काही घरामध्ये सिरियस मॅटर घडला तर डॉक्टरकडे जाणं ही आठवण काढणं हा वेगळा भाग, पण पटकन कोणाला इन्फॉर्म करतो आपण की घरात असं झालंय त्याचं जीवन सार्थक झालं. डॉक्टरचा व्यवसाय, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देणार, त्याची फी घेणार, तुमच्यावर उपचार करणार, तुम्ही बरे झालेत की नाही झालेत याच्याशी डॉक्टरला काहीही संबंध नाही. इवन तुम्ही फॅमिली डॉक्टर्स बघा, लोकल डॉक्टर्स बघा, यांच्याकडे तुम्ही जेव्हा औषध घेऊन येता तर दुसऱ्या दिवशी तो कधी विचारतो का तुम्हाला बरं वाटलं का, कसं वाटतंय? काही घेणं देणं नाही, तो एक व्यवहाराचा भाग आहे. पण ज्या वेळेला तुम्ही आपलं म्हणता कोणाला आणि त्याला तुम्ही फोन करता आणि सांगता अशी अडचण आली आहे किंवा अमुक एक जास्त आजारी पडलेत, माझ्या घरात आत्ता ही घडलंय, हे सोल्युशन जो सांगतो ना त्याचं जीवन सार्थक होत. मग हे नातं जे आपण म्हणतो हे फक्त आणि फक्त प्रेमावर चालत. आज म्हणण्यासाठी नाती जो म्हटली तर प्रचंड आहे, तो पुढच्या काळात ती कमी होणार आहे. कारण एकूणला एक मुलगा आला, आत्या संपली, मावशी संपली, मामी संपली, काका संपले, सगळं कोणाचं कोण नाही, तू एकटाच. पण अजून तरी ही परिस्थिती आहे की सगळी नाती आहेत, ही रक्ताची नाती आहेत, ती काही उपयोगाची असतात असं नाही. तुमच्या हाकेला जो धावून येईल असं तुम्हाला वाटतंय ना, तो खरा नाते आणि त्याचं जीवन सार्थक होत. प्रत्येक माणसाने मी म्हणेन असा प्रयत्न करा, असं प्रेम दुसऱ्याच्या हृदयामध्ये तयार करा की अडचणीला मला हाकणार, कोणतीही वेळ असू दे मी तुझ्यासाठी धावत येणार आहे, हा विश्वास जेव्हा तुम्ही निर्माण करता तेव्हा आपण म्हणून की तुमचं जीवन सार्थक झालं. तसं म्हटलं तर किती सोपं आहे, पण ह्या तऱ्हेचं प्रेम देणारे आज आहेत का? घरात चार माणसं आहेत, यांच्यामध्ये प्रेम निर्माण करणं कठीण आहे, तर बाहेर समाजामध्ये काय निर्माण करणार? फार अवघड गोष्ट आहे, पण प्रयत्न केलात तर एकच गोष्ट तुम्ही करू शकता की तुम्ही आधी स्वतः प्रेमळ बना. लोक तुमच्याशी कशी वागतायत हा दुसरा भाग झाला, तुमच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रेम असलं पाहिजे. आज तुम्ही जर लोकांचा विचार केलात तर या लोकांमध्ये फक्त क्रोध आणि क्रोध आहे. मग या क्रोधाने काय झालं, दुसरे दुखावले, तुम्ही स्वतः दुखावलात, तुमची एनर्जी खराब झाली. मग ही जनरेट करायला, ही पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करायला साधनेशिवाय परत दुसरा मार्ग नाही. आणि जेव्हा द्वेष मत्सर माणसामध्ये भरलेले असतात ना, तिथे प्रेम राहत नाही. हे प्रेम आतमध्ये वाढायला पाहिजे. मग ह्यांनी पहिली गोष्ट केली पाहिजे काय, साधनेवर भर द्या, तर ती गोष्ट सहज होऊ शकते. खूपच छान सर, मी असं एकदम स्तब्ध व्हायला झालं की खरं म्हटलं तर किती सोपा मार्ग आहे की इतरांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करणं, इतरांना आपला आधार वाटावा या तऱ्हेची आपली वर्तणूक असणं. हा एक छान शब्दप्रयोग तुम्ही केलात, कारण आधार वाटावा हा जो भाग आहे ना हा फार महत्वाचा आहे. की कुठल्याही वेळेला आपल्याला असं वाटतं की हा ती व्यक्ती आहे ना, आपल्याला काही टेन्शन नाही. हा आधार माणसांमध्ये वाटणं फार महत्वाचं आहे. काही वेळेला लोकांना देवांमध्ये वाटतो, पण तो वरवरचाच असतो. देव धावून नाही येणार आहे, धावून येणार आहे तो माणूस. जसं तुम्ही म्हणालात धावून येणार आहे तो माणूस, आपण देवाचं खूप करतो आणि देव आपल्या मदतीला धावून येईल असं वाटत. आणि तुम्ही अनेक कार्यक्रमांमधून एक सांगितलेलं आहे की नमस्कार करू नका, कोणासमोर वाकू नका, का तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्या ईश्वराचा अंश आहे, तुम्ही त्या ईश्वराला वाकवता आहात. हे जेव्हा तुम्ही सांगता त्यावेळेला आपण असं म्हणू की आजची गोष्ट मी तिथे तुमचा विषय लिंक करते की प्रत्येकाच्या हृदयात जर ईश्वर आहे तर हाच ईश्वर धावून येणार आहे. म्हणजे या ठिकाणी मला असं आठवलं नसतं की एका व्यक्तीने देवाला असं म्हटलं, एक कलाकार होता, तो कलाकार खूप छान मूर्त्या बनवायचा,
आणि त्या मूर्त्या बनवता 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 स्वतःची कलाकृती बघताना धन्यता वाटली त्याला आणि नकळतपणे तो ईश्वराशी संवाद साधायला लागला आणि तो म्हणाला की ईश्वरा, माझ्यासारख्या खूप कलाकृती तू बनवल्यास आणि तुझ्यासारख्या खूप कलाकृती मी बनवल्या, पण वाईट वाटतं तेव्हा मी बनवलेल्या कलाकृतींच्या समोर तू बनवलेल्या कलाकृती वागतात तेव्हा. क्या बात आहे, खूपच छान बाब सांगितलं तुम्ही. खरंय खरंय, ज्या वेळेला तुम्ही हे सगळं सांगत होता त्यावेळेला नजरेसमोरून ते वाक्य सारखं तरळत होत की खरं आहे, धावून येतो तो माणूस. देव हा कधी मूर्ती रूपात धावून येणार नाहीच. राधा, मला असं वाटतं की जर तो मूर्ती रूपात खरंच तीन शिर घेऊन आपल्या पुढे दत्त महाराज आले तर आपण सहन करू शकू का की घाबरून पळून जाऊ हे काहीतरी आलं म्हणून, पण येतो तो माणूस. आणि आपला आधार इतरांना वाटावा ही तर खूपच मोलाची गोष्ट सांगितली आहे सर. मला असं वाटतं की आपण आजपासून आपल्या जीवनाचं सार्थक कसं होईल, कसं करता येईल याबद्दल सहजतेने काम करू शकू, नाही का? इतरांना इतक्या प्रेमाने आपण मदत करू की आपला आधार इतरांना वाटेल आणि हा वाटला की झालं की हो सोपं. एवढं मोठं आयुष्य घेऊन आलो आहोत, काय नेणार आहोत? कर्म. कर्म कशा माध्यमातून घडणार आहे तर कोणासाठी तुम्ही काही करणार आहात तेच कर्म ना. मग चला ती जमापुंजी जमवूया, जीवनाचं सार्थक करूया. सरांनी खूप सोपा मार्ग दिलेला आहे, त्या मार्गावरून चालून बघूया आणि सार्थकता साधूया. तुम्हाला एक गमतीचं उदाहरण देतो. एका बाईंनी मला फोन केला आणि मला म्हणाली की खूप जवळची मैत्रीण आहे आणि तिच्या घरामध्ये काही असा विचित्र प्रसंग घडला पण मला कळवलं गेलं नाही. म्हटलं मग तुम्ही काय केलं? शनिवारी मी फोन केला पण फोनवरही मला तसं काही कळवलं गेलं नाही. तर मला खूप वाईट वाटलं की लोकांकडनं ही गोष्ट मला कळते पण इतक्या जवळची मैत्रीण आहे ती मला ह्या गोष्टी सांगत नाही. हे त्यांना म्हटलं की खूपच इन्व्हॉल्वमेंट तुमची आहे, दुसऱ्याची तेवढी असणं फार महत्वाचं आहे. मी एखाद्यावर प्रेम खूप करतो, दुसरा करतो की नाही मला माहित नाही आहे. दोन जीव वेगळे आहेत, दोन विचार वेगळे आहेत. म्हटलं तुम्ही तिला खूप जवळची मैत्रीण म्हणत असाल ती तुम्हाला म्हणते का? नाही सांगितलं तर तिचा भाग आहे, ती काय करायचं ते करू दे, तुम्ही रिलॅक्स बसा. पण हे पचवणं फार कठीण असत की ज्या वेळेला आपल्या दुखांमध्ये काही घडतं आणि तिला एक ठिकाणून आपल्याला ते कळतं त्यावेळेला त्रास मात्र नक्की होतो. अगदी खरंय सर, की त्यावेळेला स्वतः स्थिर राहणं हे खूप कठीण आहे कारण आपली इन्व्हॉल्वमेंट प्रचंड असते आणि त्या इन्व्हॉल्वमेंट पाठी आपल्याला सतत असं वाटतं की अरे का मला दूर केलं, या क्षणी का नाही मला सांगितलं, आणि ती मनाची अस्वस्थता थांबवणं खूप अवघड जातं. पण मला असं वाटतं की तुमच्याकडून जे काही मार्गदर्शन मिळतंय त्यामध्ये आम्हाला ही स्वस्थता कशी मिळवायची हा कधीतरी मी प्रश्न घेईनच आणि ती स्वस्थता आम्ही आयुष्यामध्ये आमच्या मिळवून राहूच. नक्की नक्की. पुढच्या रविवारी नवीन प्रश्नासह आपण यशस्वीतामध्ये सरांना भेटणार आहोतच. धन्यवाद.